जवळपास 116 वर्षांची परंपरा जपत खामगावातील ऐतिहासिक शांती महोत्सवाला प्रारंभ झालाय. जगदंबा म्हणजेच मोठी देवीची कोजागिरी पौर्णिमेस स्थापना करण्यात येते. याच दिवसापासून पुढील 10 दिवस हा उत्सव सुरू असतो. विजयादशमीला असुरांचा संहार करून देवी परत आल्यानंतर देवीचा चेहरा क्रोधित असल्याने लाल झालेला असतो, त्यामुळे या देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो. तसेच देवीला शांत करण्याकरता पूजा अर्चना आराधना केली जाते, म्हणूनच या उत्सवाला शांती उत्सव असं म्हटलं जातं. हा उत्सव केवळ खामगावातच साजरा होतो, एक वेगळीच परंपरा हा उत्सव राखून आहे. नवसाला पावणारी म्हणून अख्ख्या भारतात जिची ख्याती आहे, त्याच जगदंबेला खामगाव येथे सन्मानाने मोठी देवी म्हणून संबोधण्यात येतं. दरम्यान दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची उपस्थिती पाहायला मिळाली. आनंद कंपनीने आलेला आहे, त्याचा दुर्गा कारखाना इथे होता, त्याचा सत्कार देवी गेली. मध्ये तू खामगारे म्हणतात, चालू त्याच्या खामगारे आणली इथे घरामध्ये जमा पूर्वात चालू केले. 1 वर्षापासून 1908 पासून जमा केलेली आहे, आता केली. त्याच्यानंतर त्याची कोणी वारं होतं, देवी झाकली होती, तर त्यांचा जवळ विठ्ठला भिळे होता, त्यांची चौका म्हणजे देवी आली आणि साहेबातून सारे लोक दर्शन करायला येतात. भयंकर गर्दी राहती, सेवा करे करणारे जागतिक देवी आहे. कोणत्या दिवशी स्थापना होते आणि आता 16 तारखेला आधी कुठेतरी बोलून आहे, 26 तारखेला शनिवारी 1 वाजता दिली होती.